नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूया आजच्या काही विशेष घडामोडींवर. राहुल पाटील फाउंडेशन आणि आई एकवीरा महिला मंडळ यांच्यातर्फे भव्य असे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आडवली ढोके संस्थापक अध्यक्ष माजी उपसरपंच राहुल दादा पाटील व आई एकवीरा महिला मंडळ व बचत गट संस्थापक अध्यक्ष सोनीताई संदीप क्षीरसागर यांनी आयोजित केले होते. आडवली नगरीत भव्य असे हळदी कुंकवाचे आयोजन करण्यात आले. या हळदी कुंकू सोहळ्यात मराठी चित्रपट कलाकार किशोरी शहाणे यांची उपस्थिती होती. तसेच आपले लाडके खासदार श्रीकांत शिंदे, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, नगरसेवक महेश गायकवाड, नगरसेवक गणेश भाने, सरपंच अर्जुन पाटील, उद्योगपती प्रदीप गुप्ता, नगरसेवक मजेश ढोले, सरपंच बलिराम भाने, संत मुक्ती अध्यक्ष विजय भाने, नगरसेविका सुशीला माळी आदी मान्यवर उपस्थित होते. रीना राहुल पाटील, संदीप क्षीरसागर, उद्योगपती केशव भाने, उद्योगपती मुकेश भाने, उद्योगपती प्रजेश पाटील, तानाजी पाटील आदी शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. या हळदी कुंकू मध्ये 5 वर्षापासून ते 80 वर्षाच्या आजी पर्यंत सर्वांना हळदी कुंकूचे वाण देण्यात आले. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हळदी कुंकूचे वाण हे सौभाग्यवतीने देण्यात येते. पण या हळदी कुंकू मध्ये राहुल पाटील यांनी विधवा महिलांना शाल व गौरवपत्र गिफ्ट देऊन सन्मानित केले. महिलांसाठी अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. होम मिनिस्टर पैठणीचा खेळ मध्ये 1st prize सोन्याची अंगठी, पैठणी व सन्मानपत्र, 2re paritoshik ट्रॉफी सन्मानपत्र, 3re paritoshik सन्मानपत्रावर रोख बक्षिसे, संगीत खुर्चीत पहिला विजेता महिला सोन्याची नथ सन्मानपत्र, पैठणी 2re paritoshik ट्रॉफी सन्मानपत्र व 3re paritoshik रोख बक्षीस व सन्मानपत्र, चमचा लिंबू मध्ये 1st paritoshik सोन्याची नथ व पैठणी व 2re सन्मानपत्र ट्रॉफी, 3re paritoshik रोख बक्षीस सन्मानपत्र असे अनेक कार्यक्रमाचे आयोजन राहुल पाटील यांनी केले होते. त्यांनी सर्व भगिनींना आवाहन केले की कोणालाही काही गरज लागल्यास त्यांनी मला संपर्क करा, मी नक्कीच माझ्याकडनं होईल तेवढे त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करेल असे राहुल दादा पाटील यांनी सांगितले आहे. द ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. माजी उपसरपंच, आज आडिवली नगरीमध्ये आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम राबवलेला आहे आई एकवीरा महिला मंडळमार्फत. तर आज मी सांगू इच्छितो की 5 वर्षाची मुलगी असो, 25 वर्षाची माझी बहीण असो, 40 वर्षाची माझी आई असो या 60 वर्षाची माझी आजी असो, या माझ्या सर्व भगिनींसाठी, माझ्या आई बहिणींसाठी मी आडवली नगरीमध्ये मोठ्या उत्साहाने हळदी कुंकवाचा सोहळा ठेवलेला आहे. तर या सोहळ्यामध्ये जसं एखाद्या स्त्रीचं लग्न झाल्यानंतर भाग्य उजळतो, त्या अजून त्यांच्या आयुष्यामध्ये भरघोस यश यावं, सुखशांती लागावं,
मन ये सर्व आडिवली नगरी पूर्ण माझी एकत्र करीत माझे बंधु भगिनींना माझ्या आई बहिणींना एकत्र करून मी हा कार्यक्रम योजलेला आहे। तसेच माझे मी दिलगिरी व्यक्त करतो आहे की माझ्या विधवा महिला महिलांसाठी मी आज कार्यक्रम योजलेला आहे, कारण की त्या कार्यक्रमामध्ये महिलांसाठी विधवा महिलांसाठी कोणी त्यांना प्रस्तावित करत नाही, कोणी त्यांना मान सन्मान देत नाही, पण मी सांगू इच्छितो मी त्यांचा भाऊ म्हणून त्यांच्यासाठी मी यो कार्यक्रम योजलेला आहे आणि त्यांचा सन्मान इथे ठेवलेला आहे। कारण की आज जर माझ्या आई वडिलांचा एक आशीर्वाद आहे, माझ्या आईचं मला सांगणं आहे, लहानपणापासून शिकवण आहे का नेहमीच ज्याचा कोण नाही त्याचा तू राहा, त्याचा तू पाठीरा करा। माझी पण माझ्या लाईफमध्ये माझ्या आईंची माझ्या वडिलांची मला भरपूर आशीर्वाद आहे, त्यांच्या आशीर्वादाने मी हे सर्व कार्यक्रम राबवतोय। माझ्या वयाच्या 14व्या वर्षी मला असं वाटतं का नेहमीच नेहमीच बंधू भगिनींसाठी या जनतेसाठी काहीतरी करून दाखवावं, काहीतरी करावं ही माझ्या मनाला नेहमी उत्सुकता लागलेली असते। का नेहमी या आडवली नगरी माझा आडवली डोकलीचा मी भूमिपुत्र आहे, माझे आजोबा पंजोबा माझा पूर्ण परिवार या आडवलीला जोडलेला आहे ना। आज नाशिकवरनं साताऱ्यावरनं विदर्भामधनं सर्व कुटुंब इथं आलेले आहेत, कारण की एवढा मोठा अफाट डेव्हलप झालेला आहे का या आडवली नगरीमध्ये, का त्यांच्यासाठी आज ते त्यांचे गाव सोडून आलेले आहेत, तर त्यांचा कोण नाही त्यांना असं वाटतोय, पण त्यांच्यासाठी मी त्यांचा भाऊ त्यांचा मुलगा मी सांगू इच्छितो का त्यांच्यासाठी मी अर्ध्या रात्री बेरात्री उभा राहायला तयार आहे, त्यांची समस्या दूर करण्यासाठी मी सक्षम आहे। मला माझ्या या आडवली नगरीमध्ये मला या आडवली नगरी काहीतरी म्हणजे पुढे एकदम वरच्या थरावर कसं जाईल, उंचावर कसं जाईल, इथे कसं डेव्हलपमेंट होईल चांगलं, ना यांच्या लोकांच्या समस्या दूर कशा होतील, रोड रस्ते पाणी या सर्व गोष्टींवर मात कसं होईल, ते काम कसं करून देऊ शकतो मी आज आपल्या नगरीमध्ये माननीय खासदार। आज खासदार साहेब येऊन गेले या हल्दी कुंकू समारंभामध्ये या आडिवली नगरीमध्ये, आज त्यांचा आडिवली नगराला पाय लागला, म्हणजे एखाद्या स्त्रीचं लग्न झालं तर तिथं भाग्य उजळतं, तसं मला वाटतो का या आडवली नगरीमध्ये खासदार साहेबांचं पाय लागलं म्हणजे आडवलीचं भाग्य उजळलं। या खासदार आज जे खासदार साहेबांनी जे मला मार्गदर्शन केलं माझ्या निमित्ताने, खासदार साहेबांनी सांगितलं का राहुल हे आडवली नगरी तुला जास्तीत जास्त कसा डेव्हलपमेंट करता येईल, जास्तीत जास्त आडवली नगरीमध्ये रस्त्याचे पाण्याचे या लोकांचे कुठल्याही कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील त्यामध्ये तू पाठिंबा दे, पुढाकार घे आणि ते कामं त्यांच्यासाठी करत राहा, माझा जाहीर पाठिंबा आहे तुला। तुला कोणत्याही प्रकारची मदत लागेल, निधी लागेल या आडवली नगरीचं कामं करण्यासाठी, तर साहेबांनी मला एक शक्ती दिलेली आहे आणि क्षमता दिलेली आहे, तर मी सांगू इच्छितो साहेबांचा जय जयकार करू शकतो। तर साहेबांनी मला सांगितलेलं एक आशीर्वाद दिलेला आहे का तू खासदार निधीतून या खासदारकी मार्फत जे निधी आहे ते माझ्याकडून फंड येतो, त्या फंडचा चांगला उपयोग करून तू या आडवलीची वारंवारता कामं करत राहा आणि लोकांसाठी जेणेकरून त्यांच्या सुखसुविधा त्यांचे जे असलेले कोणत्याही प्रकारचे समस्या तू यांच्यावर यांच्या सगळ्या समस्यांवर मात करून त्यांचे कामं करून दे ना। या आडवली नगरीला जेवढ्यात जेवढा म्हणजे उंचावर नेता येईल तेवढा तू प्रयत्न कर। तर मी सांगू इच्छितो का माझं तर एक स्वप्न आहे, जो माझा या आडवली गावचा मी भूमिपुत्र आहे, तर मला माझ्या आडवलीमध्ये आडवलीचा नागरिकच पाहिजे, आडवलीचा भूमिपुत्रच पाहिजे। आज बाहेरचे लोक येत आहेत आडवलीमध्ये, आज पाण्याच्या लाईनी झाल्या, पाण्याच्या लाईनींचं आज मला सांगायला म्हणजे हे विषय घ्यायला चुकीचं वाटतोय, हे हल्दी कुंकू समारंभाचा प्रोग्राम आहे पण इथे आडवली नगरीमध्ये वारंवारचा बहिष्कार चालू आहे, भ्रष्टाचार चालू आहे। आज जे कोणतीही बिल्डिंग असो कोणतीही सोसायटी असो या 15 दिवसांनी त्यांची लाईन कट होते, पाण्याची लाईन कट झाली, त्या पाण्याची लाईनीचे ऑफर्स काही लोक जे आता पदावर आहेत ते लोक पदांचा गैरउपयोग करतायत आणि त्यांच्याकडून 35,000-40,000 महिन्याला घेत आहेत। तर हे सर्व आज आडवली नगरीची एवढी परिस्थिती खराब आहे, तर रोड रस्ते नाही, नाले नाही, पाण्याची सुखसुविधा नाही। आज आमच्या आडवली गावामध्ये आज आम्ही कमीत कमी 100 अर्ज दिले असतील KDMC मध्ये, आज आम्हाला पाणी नाही आहे। आज मला कळकळ होते का माझा आडवली नगरामध्ये पाणी नाही, लोकांना पाणी आणणार कुठे, जीवन जगायचं कसं,
कारण मला आज खासदार साहेबांनी प्रोत्साहन दिलेलं आहे की राहुल तू पुढे जा, तू पुढे राहा, हे सर्व माझ्या माता भगिनी आहेत, या तुझ्या सक्षम मला दिसतोय का, ह्या तुझ्या पाठीशी आहेत, आई जगदंबा हे माझी आई बहिणी सर्व तुझ्या पाठीशी माझ्या पाठीशी आहेत। तर याच्या निमित्ताने मी सांगू इच्छितो का मला खूप आवड आहे, जेवढ्या जेवढी लोकांसाठी सेवा करता येईल, कामं करता येईल, एवढा मी प्रयत्न करेल आणि माझ्या लाईफमध्ये हे सर्व प्रोग्राम मी करतच राहणार। मी मला या लोकांसाठी काहीतरी करावं असं वाटतोय, कारण की माझ्या आडोली नगरीमध्ये सर्व लोकांना मला हसता चेहरा बघायचा आहे, तर हे दुखदारिद्र्य दूर करायचं आहे। पाहिजे पाठिंबा, पाहिजे त्यांचा आशीर्वाद, पाहिजे माझ्या पाठीशी उभे राहिले, मी त्यांच्या पाठीशी सक्षम उभा आहे। अर्ध्या रात्री माझा गाव आडवलीमध्येच आहे, आडवलीचाच वाड आहे, आडवलीचीच नगरी आहे, माझ्या घरी येऊन माझं काय चुकलं तर माझं कानसुद्धा पकडू शकतात माझ्या माता भगिनी। तर मला काहीतरी करायचं वाटतं तुमच्यासाठी, तर मला मदत करा, मी तुमच्या पाठीशी उभा आहे। आज शिवसेनेमार्फत माझं आडवली नगरीमध्ये माझ्या माता भगिनी बंधू भगिनी आज कोणत्याही प्रकारची समस्या असली तर माझं घर आडवलीमध्येच आहे ना, या आडवलीचा भूमिपुत्र आहे, माझ्या घरी अर्ध्या रात्री या बेरात्री या मी तुमच्यासाठी सक्षम आहे। कोणतीही समस्या ना माझ्या जेवढा करता येईल, जेवढा त्यांच्यासाठी करता येईल तेवढा मी करायचा प्रयत्न करेल आणि 100% करून दाखवणार, कारण की माझी एक खासियत आहे, जो काम मी हातात घेतो तो पूर्ण करून राहतो, त्याच्यावर मात करून राहतो, जोपर्यंत न्याय नाही भेटत तोपर्यंत मी त्याच्यावर बंडखोरी करून त्याच्यावर वारंवारता त्याच्यावर मी काही ना काही काम करून त्याचा आज जेव्हा माझ्यावर गुन्हे दाखल झाले, मी पाण्याच्या माझ्या आडवली नगरीसाठी आडवलीच्या गावासाठी माझ्या 2 दिवस पाण्याच्या लाईनीसाठी मी मोर्चा घेऊन गेलो होतो, तर 2 दिवस मी कोठडीमध्ये होतो। तर काही लोक, काही नगरसेवक, काही बंडखोर लोक माझ्याबद्दल वारंवारता बोलत आहेत का हा गुंडा आहे, हा गुंडा आहे, तर मी गुंडा आहे पण मी माझ्या माता भगिनींसाठी गुंडा आहे। माझ्या भगिनींचा कुठे या माझ्या लोकांचा माझ्या समाजामध्ये या कोणत्याही प्रकारचे लोक असू द्या, जात भेद ह्या प्रकारच्या कोणत्याही गोष्टी मी मानत नाही आहे, मी त्यांच्यासाठी गुंडा आहे, त्यांना न्याय देण्यासाठी गुंडा आहे मी। तर मला ते माझे मी जेवढा माझ्या मनातून जे शब्द मी काढतो आहे ते माझ्या मनातून येत आहेत, मला कोणत्याही प्रकारचा भाषण वगैरे मला काही देत नाही, माफ करा काही चुकलं असेल तर। जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। सन्माननीय व्यासपीठ, सगळेच मान्यवर, राहुलदादा पाटील, राहुलदादा पाटील फाउंडेशन, आई वीरादेवी बजट कट, समोर उपस्थित सगळेच बंधू आणि भगिनींनो, सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार। सगळ्यांना हळदी कुंप या समारंभासाठी सुद्धा सगळ्यांना शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। तर ही सुरुवात खूपच छान झाली आहे या कार्यक्रमाची, की तिळगुळाचं वाटप झालं आहे, हळदी कुंकू झालेला आहे, आणि मी खर तर राहुल दादांचे आभार मानायला आले की ह्या गावामध्ये या परिसरामध्ये एवढी प्रगती केली आहे त्यांनी, म्हणजे वयाच्या 18व्या वर्षी ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध जिंकून ते सरपंच झाले आणि त्यानंतर म्हणजे या लहान वयातच त्यांनी सगळ्या समाज कार्याला सुरुवात केली आणि आपल्या महिलांना प्राधान्य देण्यासाठी त्यांनी महिला बचत गटही काढले, त्यानंतर गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांचं वाटप केलं। आता करोनाच्या काळामध्ये तर तुम्हाला माहितीच आहे किती मोठं हे संकट आलं होतं आपल्या सगळ्यांवरती, ते सगळं जग स्थगित झालं होतं, पण आपले राहुल दादा काय थांबले नाहीत, ते त्यांच्या समाज कार्यामध्ये कायम कार्यरत होते आणि कितीतरी जणांना त्यांनी अन्न वाटप केलं, धान्य वाटप केलं। तर असे राहुल दादा आपल्या या परिसराला लाभले आहेत, अडीबडीला लाभलेले आहेत, तर याचे मला वाटते की ईश्वराचे आभारच मानले पाहिजेत की असे चांगले गृहस्थ या आपल्या परिसरात लाभलेले आहेत आणि त्यांच्यावर तुम्ही सगळेच प्रेम करता हे तुमच्या उपस्थितीमुळे मला कळलं आहे की इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही सगळे उपस्थित आहात आणि त्यांना खरंच तुम्ही धन्यवाद करा। त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या राहुल दादांसाठी। बघताय का कोणी, त्या
त्यात माझा डायलॉग काय मस्त मस्त. तर हा कार्यक्रम सुद्धा अगदी मस्त मस्त चालू आहे. त्यात मी आता भवानी काकूंचा जरा रागीट असा रोल करते पण एवी मी तशी नाहीये. आणि तुम्ही सगळ्यांनी मला बिग बॉस मध्ये तर बघितलं आहेच आहे. मॅडम मॅडम बिग बॉस गुड मॉर्निंग बिग बॉस शुभ सकाळ बिग बॉस खूप सुंदर. तर बिग बॉस मध्ये सुद्धा खूप खेळले मी जीव तोडून खेळले आणि तुम्ही सगळ्यांनी मला खूप पाठिंबा दिला त्यामुळेच मी टॉप 5 पर्यंत पोहोचले. शायनिंग स्टार ऑफ द सीझन झाले. तर त्यासाठी मी तुमचे सगळ्यांचे आभार मानते की इतकी वर्ष तुम्ही मला बघत आला आहात, माझे सगळे प्रोजेक्ट बघत आलात, सगळ्यांमध्ये तुम्ही मला म्हणजे माझ्या प्रत्येक कामावर तुम्ही प्रेम केलं आणि त्यामुळेच मी आज तुमच्यासाठी इथं आले आणि तुमच्या प्रेमामुळे मी आजपर्यंत इथं पोहोचले आहे. मी सांगू का आयुष्य पण हे बिग बॉस सारखंच असतं. म्हणजे तिथं मला फक्त 15 लोकांबरोबर ती खेळायचं होतं, त्याला मला दुसरा मार्ग नव्हता इकडे तिकडे कुठं जायला, त्यामुळे मला त्यांच्याबरोबर निभावून घ्यावं लागायचं. आपल्या आयुष्यात कसं आहे की खूप मार्ग आपल्याला मिळतात, तर त्यातला सोयीस्कर मार्ग जो आपल्याला पुढे घेऊन जाईल यावरती आपण नेहमीच चाललं पाहिजे. मला असं वाटतं की हे जे आपलं आयुष्य आहे, आपला कोरोना काळ जो होता ती खरी आपली परीक्षा होती आणि आपण सगळेजण खूप सक्षमरित्या उभं राहिलो. देवाने आपली परीक्षा घेतली आणि आपण त्याला तसंच तितक्या सामोरं गेलो आणि ह्या सगळ्या गोष्टींमधनं आपण पार करून आज आपण 2020 ची जी मरगळ आहे ती सोडून मागे 2021 कडे तितक्याच उमेदीनं तितक्याच आशेनं बघत आहोत. आणि परत सगळी कामं सुरू झाली आहेत. मला इथे दिसतंय की कोणी मास्क लावलेला नाहीये म्हणजे सगळे निर्धास्त झालेले आहेत, पण प्लीज मास्क बाळगा. अजूनही लस सगळ्यांपर्यंत पोहोचलेली नाहीये. वॅक्सिन जोपर्यंत सगळे घेत नाही तोपर्यंत थोडंसं टेन्शन राहणार आहे. तुम्ही सगळे प्लीज कृपया मास्क वापरा. आजचा हा उत्साहाचा क्षण आहे. मला काही त्याच्यावरती उपदेश करायचा नाहीये पण निश्चित हे गरजेचं आहे. आणि मी माझ्या आयुष्यातून जसं गणित आहे ते एवढंच तुम्हालाही सांगू इच्छिते. तुम्हीही तसंच छानरित्या जगा. महिलांना मी सांगते की फिटनेसकडे नक्की लक्ष द्या, कारण तुम्ही एक थांब आहात तुमच्या घराचा कुटुंबाचा आणि तुम्हाला तितकं कणखर राहिलं पाहिजे. तुमचा पाठीचा गणा आहे तो कणखर असला पाहिजे. ती म्हणजे महिला आहे. महिला आता बिचारी आहे. महिला आता बिचारी आहे. खूप सुंदर जोरदार जायचं. आणि एक शेवट तुम्ही सांगू इच्छिते. कभी मेरे पलकों पे आंसू है तो कभी लबों पर शिकायत. कभी मेरे पलकों पर आंसू है तो कभी लबों पर शिकायत. फिर भी ये जिंदगी मुझे तुमसे है मोहब्बत. क्या बात है. थैंक यू. खूप सुंदर. एक दोन प्रश्न विचारू शकतो. मॅम कसं आहे तुमच्या सुंदरतेचं म्हणत ना काय म्हणत फिटनेस रहस्य काय आहे की वयाचं आता म्हणजे असं स्त्रियांना वय विचारणार नसत आहोत ऐक नाही. मी जे दिसते ते माझं वय आहे. जोरदार डायलॉग. मी 10 मिनिटं तरी त्यांच्याबद्दलच बोलले. खूप कौतुक आहे राहुल दादांचं की एवढ्या लहान वयात ते एवढं काम करताय. मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. कीर्ती महान. माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत राहुल. माझ्या जनसमुदायाला विचारायला सांगेन की कोण कोण दादांना सपोर्ट करेल. मला वाटतं की इथं उपस्थिती आहे त्यांची म्हणजेच त्यांचा सगळ्यांचा. तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमचे संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाची संपर्क साधू शकतात 9320420420. तर आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.
चंद्रा पंडित पाटील।